हा अण्णा अण्णा ताट बसायचा प्रयत्न कर बरं का आता हा इकडनं इकडनं कण्यात नटात ताट होईल शाबाश व्हेरी गुड आता मी सोडतो बरं का तुला बघ सांभाळ सांभाळ स्वतःला जमतंय 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 अरे हळू 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 जमेल 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 हळूहळू जमेल हां सरक बघू मागे आता सरक त्या हाताने हां बरोबर घे शाबाश शाबाश घे अजून मलाच बेटा उशीर दे जरा व्हेरी गुड बॉय टेका टेका सावकाश अजून एकदा बघू आणि एक मिनिट थांब जरा अण्णा हां टेका ठीक शाबाश असं ताठ बसल्यानंतर बरं वाटेल तुला हळूहळू हां ही पोरं घरामध्ये असली की आपल्या म्हाताऱ्यांना बरं पडतं ना अरे काय कधीही हाताशी येतात काय अण्णा तुझी प्रकृती सुधारते बरं का आता रिपोर्ट्सही चांगले आलेले आहेत असाच व्यायाम आणि औषधं जर का नीट घेत राहिलास तर लवकरच हिंडा फिरायला लागशील बाबा काय रे गे आजोबा मी यांना मगाशी अर्धा राहिलेला पेपर वाचून दाखवू हो वाचा वाचा अरे जशी तुझी ताई तसा तू मुडी येत नाही दोन्ही पोरं कुठे होतो आपण हा फ्युचर ग्रुप तर्फे यंदाचा ग्रेट वुमन अचीवर अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत त्यात एक सेक्शन स्त्री उद्योजकांसाठी आहे अरे अण्णा आपल्या मधुराला सुद्धा अशी अवॉर्ड मिळाली पाहिजेत ना हा मिळतील मिळतील हळूहळू आताच सुरुवात केली तिने मधुराला मिळतील ऋतूला मिळतील स्त्री उद्योजकांचं घराणं म्हणून अभ्यंकर घराणं अगदी प्रसिद्ध होणार आहे अरे हो तुला ऋतूचं माहित नसेल नाही का अरे बुटीक चालू करते ती स्वतःचा आता स्वतःच्या पायावरती उभं राहायचं म्हणते ती गट गट चांगलंय चांगलंय खूप गुणाच्या पोरी आहेत नाही दोघी मानस तुम्ही वाचा वाचा पुढे मी निघतो आता हे काय रे गे आजोबा निघालात ओ तुम्ही मला चेस मधले डिटेल्स शिकवणार होतात ना आपण एक काम करूया मी एकदा तुला फक्त चेस मधले डिटेल्स शिकवायला आणि तुझ्याशी चेस खेळायला म्हणून येतो बस मग तर झालं काय अण्णा येतो रे मी आराम करा आता चला काय ग काय आज आहे काय बर जेवायला काय केलंय आधी मला सांग अर्जुनचा एक्सरसाइज वगैरे सगळं व्यवस्थित झालंय ना म्हणजे तुला माहित नाहीये काय ग काय झालंय काय तुला आजकाल लक्ष कुठे असतं तुझं घरातलं काहीच माहित नसतं तुला आजकाल हा मोबाईल काय घेतलायस पैसे वाचवून सतत बोलत काय असतेस कुणाशी तरी प्रेमात वगैरे पडलीस का कुणाच्या नाही
लाजतीयस? फोनवर कुणाशी बोलत असतेस एवढा वेळ? नाही, कोणाशी नाही. कुणाशी नाही? मला ना तुझं आजकाल काही कळेनासच झालंय. प्रश्नांची उत्तरं नसतात तुझ्याकडे, घरात लक्षही नाहीये तुझं. काय चाललंय काय? बरं, आता पाणी देणार आहेस का मी जाऊन घ्यायचंय पाणी? नाही, देते, आणते लगेच. साहेब, हो चहा थंड झाला. दुसरा मागू? नाही, नको नको. कसला एवढा विचार करताय साहेब? आणखीन कसला करणार? नेहमीचाच गौरव अभ्यंकर खून प्रकरण. विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली. एखादा असा रस्ता सापडतो असं वाटतं, एवढ्यात यू टर्न येतो आणि समोर डेड एंड, काहीच दिसत नाही. ते कांबळे बाई पण काय सांगायला धड तयार नाही आहे. एवढी चौकशी केली त्या बाईची पण काही उपयोग झाला नाही. त्या बाईला डबा कधी ठेवला, कुठे ठेवला हेच आठवत नाही. बाकीचं सगळं व्यवस्थित सांगितलं, बाकीचा सगळा फापट बसारा तिच्या लक्षात आहे, फक्त तीच गोष्ट तिला आठवत नाही आहे. आणि जोपर्यंत ती नीट सांगत नाही तोपर्यंत डब्यात विष कसं मिसळलं हे आपल्याला कळणार नाही. मला तरी त्या घोरपडीचा संशय साहेब. सारखी कायद्याची भाषा बोलत असतो, त्याला चांगल्या कायद्यातच अडकवला पाहिजे. रुबाब पाहिलास का त्याचा? मास्तर एवढा आहे, त्याला इतका पकडून आणला तिथून, पण असा बोलत होता जसा काही साधू संत. स्वतःला बॅरिस्टरच समजतो आणि सवयी इतक्या घाणेरड्या, सारखं कानात बोट घालतो आणि मळाचा वास घेतो. नाही नाही, मळाचा वास नाही घेत, अत्तराचा वास घेतो. कानात अत्तराचा फाया असतो, त्याचा वास. गौरव अभ्यंकरचा खून मी केला नाही साहेब. मग कुणी केलाय? कुणी खून केला? कोणी खून केला लवकर सांग. कुणी केलाय? कुणी केला? कुणी केला सांग. कपडे कामडे बोला लवकर, कुणी केलाय सांग. कोणी केला? कपडे कामडे बोला लवकर, कुणी केलाय? कामडे ते ज्याच्यासाठी काम करत होते त्यांच्याकडून पैसा यायचा घरी, म्हणून बरं चाललं होत. पण नंतर पैसा येणं बंद झालं. नेत्यासनी सांगितलं तर मला त्यांनी घोरपड्याला भेटायला जायला सांगितलं. सगळं खरं खरं सांगतो साहेब. रंगा कांबळी माझी छोटी मोठी कामं करायचा, मी त्याचे त्याला वर पैसेही द्यायचो साहेब. पण नंतर नंतर तो पैसे उसळे मागायला लागला. पैसे उसणे म्हणून द्यायचे बंद केले तर त्याची बायको यायला लागली मागायला. मी काय करणार होतो तुम्हीच सांगा साहेब. तू पहिल्यांदा कुठे भेटला तुम्हाला? युनियनचा माणूस येतो आमच्या साहेब. नाही साहेब, तुम्हाला काय कायदा शिकवणार मी. पण कसं आहे की एका नामवंत कंपनीचा युनियन लीडर आहे मी साहेब, त्यामुळं कायद्याशी आमचाही संबंध येतो. भारतीय दंडविधानाची काही कलमं आम्हालाही पाठ आहे. काय झालं बोलू? निघा आता. चला चला, निघायचंच आहे. खरं तर तुमचं फार वेळ पाहुणचार घेता आला नाही.
काय झालं साहेब? वा जादव वा, काय क्ल्यू दिलात तुम्ही? आत्ता आत्ता बघा मी काय करतो ते. सलाम मला कायद्याची भाषा शिकवतो काय? आता कायद्यात अडकवूनच तुला इथे घेऊन येतो. जादव भा बघा कसा माज उतरतो त्याचा तो. रिमांडवरच घेतो खोरपड्या. आता बघतो कोण तुझा बाप तुला वाचवायला येतोय ते. हा तुझा हत्ती मेला आणि मेट. उंट तर तुझा आधीच मेलेला आहे आणि वजीर तर काय, तुम्ही कधीच धारातीर्थी पाडलेला आहात. सॉरी माय यंग बॉय, आय एम व्हेरी सॉरी. काय रे काय झालं? तुम्ही सुरुवातीला एकदम डिफेंड करायच्या मूड मध्ये घेता, नंतर कधी अटॅक करता कळतच नाही. अरे असंच करायचं असत. आधी आधी शांत राहायचं बरं का, म्हणजे हिमनक कसा असतो, एक चतुर्थांश पाण्याच्या वरती आणि तीन चतुर्थांश पाण्याच्या खालती. तस आपण काय मूव करणार आहे हे समोरच्याला कळलं नाही पाहिजे. काय रेगे आजोबा, उद्या मी तुम्हाला नक्की हरवणार. अच्छा, म्हणजे ट्राय करीन. पण उद्या तुम्ही याल ना? येईन येईन बाळा, येईन नक्की येईन. तू ना मला लढा लावलायस तुझ्या ताई सारखाच. येईन बर का. आणि समजा उद्या हरलो तर मग काय झालं? लक्षात ठेव बाळा, आयुष्यामध्ये हार जीते काही फार महत्वाची नसते, आपण कसं खेळतो हे महत्वाचं असतं. प्रामाणिकपणे खेळत जा, एक दिवशी नक्की जिंकशील तू. बर येतो मी. हा येतो रे. मानसी, अहो मिस मानसी, मिसेस मानसी आनंद. आले आले, सॉरी उशीर होतोय का? अहो आईकडे फोन केला होता, म्हणजे तिला सांगायचं होतं आपण निघतोय ते आणि जुईशी बोलायचं वाटलं. खूप आठवण येत होती तिची, पण बरी आहे, मस्त रमली आहे, खेळतीये मानसी वगैरे. खूप उशीर झाला का आपल्याला? नाही हो, असं काय करताय, अजून आहे की वेळ. तुम्ही असे ओरडताय, मला वाटलं आपली फ्लाईट मिस होतीये की काय. ऍक्च्युली जरी फ्लाईट मिस झाली तरी इथेच हनीमून साजरा करायला सुद्धा माझी हरकत नाहीये. चला काहीतरीच तुमच. आणि तसंही आपल्याला एक दीड तास आधी पोहोचायच आहे चेक इन साठी, म्हटलं थोडं आणखीन लवकर निघूया, म्हणजे जरी ट्रॅफिक लागला तरी प्रॉब्लेम नको व्हायला, नाही का? बरोबर आहे तुमचं. बरं मी तयार आहे, तुम्ही एकदा बघा तुमचं काही राहिलं नाहीये ना. आय जस्ट चेक. हो राहिले. माया, अगं म्हणजे माझं तुम्हाला विश करणं राहिलंय. आता तुम्ही दोघं नवीन आयुष्याची सुरुवात करताय, हनीमूनला जाताय,
जाऊन म्हटलं चला तुम्हाला सी ऑफ करावं. गुड लक सर. विश यू अ हॅपी टाइम टुगेदर. थँक्यू. मानसी मी टॅक्सी घेऊन येतो. ओके. मग या पाणी देऊ का चहा करू? अगं हो 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 हो. तुमची निघायची घाई आणि कुठे पाणी आणि काय. मी तुला सहज भेटावं असं वाटलं म्हणून भेटायला आले. नीट जा, नीट राहा आणि हो काळजी घे हा सगळ्याची. माया. अगं मी असं जनरल म्हंटल ग. काय पण लाजतीये. वाव कुठे लाजले मी. मानस मानस लवकर ये रे. मनू ह्याला एक ऐकू येत नाही. FM. हा वहिनी जरा प्लीज मानसला बोलव ना. त्याचा ब्रेकफास्ट झालाय का? हा मी बघते. लवकर बोलव त्याला. मला त्याला घरी सोडून ऑफिसला जायचंय. उशीर होतोय. हॅलो. हा हो हो पोचते मी. चालेल चालेल भेटूया मग तिथे. या थँक्यू. वहिनी वर नाही येतो. अगं अर्जुनच्या रूम मध्ये असेल ना. नाही मी आता तिकडेच होते. तो नाहीये तिकडे. अगं मग तो गेला कुठे सकाळ सकाळ? खाली गेलाय का? तुला काही सांगितलंय लक्षात? मला काय काय झालं? आई तुमच्या रूम मध्ये आलाय का? मानस सकाळ तर ना पाहिलं नाही आम्ही त्याला. हा सर इकडेच कुठेतरी कुठे जातो मानस. अरे पण वर बघितलं का संध्या खोल्यांमध्ये? ऋतूच्या खोलीत बघितलं का? हा बघते. तिथे बघून मी बघते. मानस ए मनू चाय नाश्त्याच्या वेळेला कुठे गेला पोरगा? मानस ओ मानसराव आता या बिगी बिगी भूका लागल्यात. मानस काय नाहीये तू इकडे? कुठे अगं? वर पण नाहीये तो. आता पण तू तुला काही सांगून गेलाय का? तुझ्या लक्षात नाहीये बहुतेक. काहीच सांगितलं नाहीये त्याने मला. आताही पोर ना काय न सांगता कशी काय जातो तो? काय म्हणजे तुमचा भाऊ होता? आई आई थांबा जरा. तुम्ही तू त्याचा गेम बॉय वगैरे काही बघितलास का कुठे? नाही गेम्स बॅग काहीच नाहीये त्याच. बॅगही नाहीये? नाही ना. हो म्हणजे कुठं गेला कुठं म्हणायचं पोरगा न सांगता? अरे माझ्या देवा सांभाळ रे बाबा. काय पोलिसात बिलिसात कंप्लेंट कर. आई आता सापडत नाही म्हणल्यानंतर मग मला कळत नाही हा न सांगता गेला कुठे मुलगा. आईला तरी काय सांग. मी 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 आईकडे मी जाऊन येते. आई ते आलं तर आम्ही तुम्हाला फोन करतो. वहिनी फोन करा. हा हा हो तुम्ही इथे या. आपण फोन करू मानस आलं तर आणि त्या शोधायला गेलेत. तुम्ही आमच्या चहा पाण्याचं बघा. आता हो बी काय बाई माझी जा चहा पाण्याचं बघ. मी देवाला नवस लावते सापडेल मानस. देवा पाठव बाबा लवकर. तू लवकर चाय कॉफी आण. सकाळ सकाळ कुठे पळून जातात? दुपार रात्रीला जायचं तर